नाव नाही घेणार. आता तुम्ही घोषणा दिली ना, काय दिली? ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले, तुम्हीच सगळ्यांनी नेली. 50 खोके एकदम ओके. पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले. एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही. वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतो भाजप, तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली, कारण त्यांनी प्रश्न विचारला त्या ना तिला निलंबितच करून टाकलं, तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय. पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना, सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी. आणि आज आम्ही जे काही तिरिमिरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार, त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, त्या सगळ्याचा FSI TDR सगळा आदेश देऊन टाकला, फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा नाही आहे. म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगांच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडला आहे की आणखीन ढगाची गरज काय? देवेंद्र आणि कंपनी म्हणताय, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी. ओके, हो ना, कुठे बसलेत? संजय राऊत इकडे बसलेत. भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत. काय? उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डर धारजेकडे तुम्ही आहात. आज मला जी भीती वाटते ही, हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे. कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही हो देणार, अजिबात नाही.